शिवसेना पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक होणार आहे। दादर येथील शिवाजी मंदिरला सकाळी 11 वाजता ही बैठक होईल। बैठकीला मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत। येणाऱ्या विधानसभेला शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा ते निर्धार या बैठकीत करणार आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल। कपिल, नेमकं काय करणार शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी येते शुक्रवारी म्हणजेच उद्या होणार आहे? नक्कीच आपण पाहिलेलं आहे की 2 दिवसापूर्वीच आचारसंहिता लागलेली आहे, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि जवळपास मुंबई म्हणजे 36 जागा आहेत विधानसभेच्या आणि या 36 जागेकडे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आपला मोर्चा वळवलेला आहे। सर्वात पहिलं जे टार्गेट करणार आहे ते मुंबई टार्गेट असणार आहे, त्यामुळे सर्वात पहिला जो मेळावा होत आहे तो मुंबईसाठी स्पेशल मेळावा होत आहे आणि मुंबईमध्ये होत आहे, त्यामुळे मुंबईमध्ये कामाला लागा आणि जे 36 विधानसभा आहेत त्या सर्व आपल्या काबीज करायच्या आहेत। महायुतीच्या वाटेला जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे मुंबईत ना, असं सर्वात महत्वाचं एक संदेश या मेळाव्यात देणार आहेत मुख्यमंत्री। आपण पाहिलेलं की आतापर्यंत इतिहास असा आहे की मुंबई ही ठाकरेंची आहे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं वर्चस्व या मुंबईवरती आहे, त्यामुळे एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे आता आपण तयारी केली पाहिजे, महायुतीला चांगलं जास्तीत जास्त जागा मिळायला पाहिजे आणि हा जो वर्चस्व आहे ठाकरेंचं ते कुठेतरी आपण काबीज केलं पाहिजे, याच उद्देशाने हा मेळावा असणार आहे, त्यामुळे मुंबईच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मेळावा असणार आहे हा। कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय निवडणुकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडते। शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक होणार आहे।